तुमचा अधिकार काय? तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात? तुम्ही उच्च आहात का नीच आहात? श्रेष्ठ आहात का कनिष्ठ आहात? असा कणभरही या ठिकाणी भेदभाव केला जाणार नाही. बाबांची जी जागा आहे, मनुष्य देहाचे निधाने सचिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे आणि कृपा अवलोकने दिलेला असे. या ठिकाणी मला प्रवचनाकरता बसवलं. आपल्याला कल्पना आहे की एक बाबांचा सेवक म्हणून या ठिकाणी तुमची सेवा करण्याचा प्रयत्न केला. इथून पुढच्या काळामध्ये बाबांचं हे जे कार्य आहे हे उत्तरोत्तर अशाच पद्धतीनं, ज्याला ब्रह्मरस म्हटलेला आहे तो ब्रह्मरस या ठिकाणी आपल्या सर्वांना प्राप्त व्हावा. आणि काल मी जे काही या ठिकाणी सूचना जाहीर केली की पुढच्या वर्षीपासून आदरणीय आमचे शांताराम महाराज कुलवडे ज्यांनी 21 वर्ष दीर्घ अशी काकड आरतीच्या माध्यमातून भगवंताची सेवा केलेली आहे, पांडुरंगाच्या कुंडलिकाच्या आणि आमच्या चुखोबारायांच्या साक्षीनं पुढच्या वर्षीपासून आमचे कुलवडे बाबा या पालखी सोहळ्याचे ऑथोराईज विणेकरी असतील. जोपर्यंत त्यांच्या म्हणजे त्यांना हे चालवता येईल तोपर्यंत कुलवडे बाबांनी विण्याची सेवा या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये करावी अशी या ठिकाणी प्रार्थना भगवंताच्या चरणावर करतो. आणि आपल्या सर्वांसाठी माझ्या पांडुरंगाच्या पायाजवळ एक दोन ओळीचं मागणं मागतो आणि या ठिकाणी मी थांबणार आहे. मायबाप, मी भगवंताकडे प्रार्थना करतो, भगवंता ही सगळी मंडळी आपल्या कुटुंबाला मुठमाती देऊन 15-20 दिवस अगदी त्याच्याकडे पाठ फिरून इथं आलेली आहे. त्यांच्या घरातली मंडळी सुखी आहेत दुखी आहेत हे माहीत नाही, परंतु फक्त माझ्या देवाकरिता माझ्या बाबाकरिता ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. या सगळ्यांच्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तिमत्वांचं जे जीवन आहे हे जीवन आनंददायक इथून पुढच्या काळात ठेव अशा पद्धतीची प्रार्थना या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी करतो. आणि आपलं सर्वांचं जीवन आनंदी राहो याकरिता दोन ओळीची भीक मागून माझ्या सेवेला या ठिकाणी मी पूर्णविराम देणार आहे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पावातला सूर जैसा ओठातले ओंजळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, जिजने स्वतः चंदनाने मधुगंध दुसऱ्यास द्यावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, प्रीतीचे आपण पुजारी नियतीचा हा खेळ सारा. माझ्या बाबांनी सांगितलेलं एक उदाहरण, डोंगरावरचा आंबा, समुद्रातलं मीठ, शेतामधली मिरची आणि मोहरी ज्या वेळेला एकत्र येते लोणच्याच्या रूपानं, ती एकत्र आल्याच्या नंतर अख्खं जेवण एका बाजूला असतं आणि त्या लोणच्याची फोड एका बाजूला असते. मायबाप, तसंच डोंगरावरच्या आंब्याप्रमाणे त्या मीठ मिरचीप्रमाणे आपण सगळे या महाराष्ट्रातील आणि या भारत देशातील सर्व राज्यातून आलेलो एक एक आंब्याची फोड आहोत. आणि 21 दिवसामध्ये आपल्याला त्या आडीत टाकलेल्या लोणच्याच्या आणि 21 दिवस दररोज सकाळ संध्याकाळ ही आडी हलवणं चालू आहे आणि हलवून आता ते लोणचं मुरलेलं आहे, त्या मोठाईचं मुराला अनुभव. आणि आता ते मुरलेलं इतकं लोणचं गोड लागणार आहे, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल लोक गुळासारखी साखरेसारखी तुम्हाला चिटकतील. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या त्या वेळेला तुम्ही बाबाचा संदेश हा समाजासमोर पोहोचवा. आणि बाबांनी जे नाम दिलं त्या नामाशी एकनिष्ठ राहा. ज्यांनी तुम्हाला हे नाम दान केलं ती मंडळी तुमच्या सोबत नाहीत, पण हृदयस्थ सद्गुरु मात्र तुमच्या प्रत्येकाच्या सोबत आहेत. ज्या क्षणी अनुग्रह झाला त्याच क्षणी मोक्ष पावला, बंधन नाही आत्म्याला बोलूच नाही. महाराज, तुम्हाला त्याच क्षणी मोक्षाचे तुम्ही अधिकारी आहात. पण माझ्या बाबांच्या कृपेने आणखी एक आठवण करून देतो, तोनी अवसरी जे आवडून जीवी उरे त्याची मरणाची मेरे फार हो लागे. जिवंतपणी जी गोष्ट तुम्ही करसाल तीच गोष्ट सातत्याने मृत्यूच्या वेळेस तुमच्या आठवणीत येईल. महाराज म्हणतात, आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे आणि मनोने सदा स्मरावे मातेची तुळा. महाराज, माऊली म्हणतात, तुम्ही सतत त्याचं स्मरण करा. आपण प्रभू रामचंद्र पाहिले नाही,
प्रभू रामचंद्राला तो शेतुबंध बांधण्याकरिता ज्या वानराने सहकार्य केलं ते वानर आपण पाहिले नाही. त्यानंतर पुढचा काळ आहे माझ्या भगवान श्रीकृष्णाचा. या भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये इंद्रादिकासारखा देव गैरहजर राहिला, ब्रह्मदेवासारखा देव गैरहजर राहिला. माझे श्रीपाद बाबा मोठ्या आनंदाने सांगायचे, अरे ब्रह्मदेवाने 6 महिने गायी आणि वासर चुरून नेले, पण हा या बाबाने स्वतःच्या सामर्थ्याने ती गायी वस्त्र निर्माण केली. ब्रह्मदेव सुद्धा पागल होऊन त्या ओळखू शकला नाही देवाला. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. महाराज बाबा कोण होते? अरे बाबा प्रत्यक्ष पांडुरंग होते. बाबा कोण होते? बाबा प्रत्यक्ष कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय होते. बाबा कोण होते? बाबा प्रत्यक्ष तुकोबाराय होते, नाथबाबा होते. आणि म्हणून या ठिकाणी राजा तो राम आपण पाहिला नाही, तो कृष्ण आपण पाहिला नाही, तो बळीराम दादा आपण पाहिला नाही. माझ्या रामरायाला जशी लक्ष्मणाने साथ केली, माझ्या कृष्ण भगवंताला जशी माझ्या सुदाम्याने माझ्या अर्जुनाने साथ केली, तशी माझ्या श्रीपाद बाबाला रामदास बाबांनी साथ केली. आणि हे धर्म कार्य तुमच्यापर्यंत आणण्याचं काम केलं. आज तोच राम तोच कृष्ण माझ्या पालखीमध्ये श्रीपाद बाबा म्हणून विराजमान झालेला आहे. आज तोच भगवान परमात्मा माझ्या बाबांच्या रूपाने या ठिकाणी पालखीमध्ये विराजमान झालेला आहे. जगाच्या पाठीवर या देवापेक्षा देव वेगळा नाही राजे हो. आणि म्हणून जे माझे सवंगडी त्या काळात वानर होते, वा नर, वा म्हणजे चांगले आणि नर म्हणजे माणसं, तेच माझ्या या बाबांच्या पालखीसोबत पुन्हा एकदा माणसाच्या रूपात आलेले आहे. ज्या माझ्या भगवान गोपाळकृष्णाला बिंध्याने सुदाम्याने वाकड्याने बोबड्याने मनसुखाने माझ्या मदत केली, आज तेच माझ्या भगवान श्रीकृष्णाचे सवंगडी माझ्या बाबाच्या कामाकरता आले आहेत. माझ्या बाबांच्या या जगन्नाथाच्या रथाकरता जे वाटेल ते काम करण्याकरता आलेले आहेत. आणि ज्या गवळणी ज्यांनी आम्हाला बायका करून घ्या असं त्यांना म्हणायच्या ऐवजी बायका करून द्या म्हणायच्या ऐवजी बायका करून घ्या म्हणलं. आणि वृंदावनामध्ये माझ्या प्रभू प्रेमाचा पाना चाकण्याकरिता जे संत महात्मे गोपिकांच्या रूपामध्ये श्रुतींच्या रूपामध्ये या ठिकाणी अवतीर्ण